ज्ञान देव तुकार माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंदांशु अद्वयार्जेन विकासू वंदू आता। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे। काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही काय। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांची मायबाप योग्यांची माऊली ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या तर्फे अधिक मासानिमित्त त्या अधिक मासाला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात आणि ह्या पुरुषोत्तम मासामध्ये काहीतरी परमात्म्याचं चिंतन व्हावं। त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येकाला मंदिरात येणं शक्य नसल्यामुळे त्या फेसबुक लाईव्हला जवळ करून त्याच्या मार्फत अनेक साधकांना अनेक संसारिक जीवांना आपलं कल्याण होईल किंवा आपल्याला श्रवण भक्ती घडेल अशा मार्फतामध्ये निवेदन केलेलं असल्यामुळे त्यांचे मी आभार मानतो आणि मला ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये सेवा प्राप्त झाल्यामुळे खूप खूप मी त्यांचा ऋणी आहे। ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी जगाच्या कल्याणाकरता असल्यामुळे ह्या ज्ञानोबरांनी जीव मात्राचा विचार करूनच गीतेवर टीका केलेली आहे आणि ही टीका भगवान परमात्म्याच्या मुखातून जे काही अमृतवचन बाहेर निघले अशी अमृतमय गीता असणारी आणि त्या गीतेवर ही टीका आहे तिलाच भावार्थ ज्ञानेश्वरीही असं म्हणतात। कुणी कुणी हिला वल्ली असंही म्हणतात। अनेक प्रकारची नावं आहेत पण सरळ सरळ जर आपण बघितलं तर प्रत्येकजण हिला ज्ञानेश्वरी असं म्हणतात। त्यामध्ये आपण 16व्या अध्यायामधलं चिंतन करत आहोत। त्या 16व्या अध्यायाला सुरुवात करताना ज्ञानोबरांनी आपल्या श्रीगुरूंना काय केलेलं आहे नमस्कार केलेला आहे आणि नमस्कार करता वेळेस त्या श्रीगुरूंना सूर्याची उपमा दिलेली आहे। काय करतात ते श्रीगुरु तर सूर्यरूपी किरणाच्या प्रकाशाने अज्ञानरूपी अंधकार काय करतात घालवितात। तर आपण ओमींचा सरळ सरळ भावार्थ पाहू पहा। मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयार्जिन विकासू वंदू आता। ज्ञानोबराय म्हणतात की माझ्या श्रीगुरूंना मी नमस्कार करतो पण ते श्रीगुरू कसे आहेत तर मावळवित विश्वाभासू। विश्व म्हणजे अज्ञान आणि त्या विश्वाचा भास म्हणजे ज्ञान म्हणजे आभास म्हणजे ज्ञान आणि अज्ञानाचा जे निवृत्ती करतात आणि स्वयंभूत असणारा जो परमात्मा आत्मा त्याचं काय करून देतात ज्ञान करून देतात। वस्तुस्थिती जर पाहिलं तर आत्म्याचं ज्ञान होत नसतं। आत्मा स्वयंप्रकाश आहे त्याला कोणाच्या प्रकाशाची गरज नाही तो केव्हाही अज्ञानरूपी अंधकारामध्ये बुडलेला नाही कारण की ज्याप्रमाणे सूर्य हा प्रकाशमान आहे त्याचप्रमाणे ब्रह्म स्वयंप्रकाशमान आहे। सूर्याच्या ठिकाणी जो प्रकाश आहे तो देखील त्या ब्रह्माचाच प्रकाश आहे। न तत् भासते सूर्यो न शशांको न पावकः म्हणजे सूर्याला देखील माझाच प्रकाश आहे असे भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात। तसं येथे देखील श्रीगुरु माझे कसे आहेत तर अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करून सूर्याचा प्रकाश प्रकाशन करतात सूर्यावाने प्रकाशन करतात आणि उर्वरित राहतात म्हणजे सूर्याच्या प्रकाशाने अंधकाराचा नाश झाल्यानंतर
सूर्याचं ज्ञान होण्याकरता इतर प्रकाशाची गरज नसते, तो स्वयंभूतच असतो. तसं माझे श्रीगुरु अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करतात आणि उरुरी स्वयं प्रकाशमान राहतात. तर अशा असणाऱ्या श्रीगुरूंना माझा नमस्कार असो. पुढे म्हणतात, नवल उदयला चंदांशु अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता. आता सूर्याच्या प्रकाशनामध्ये किंवा सूर्याच्या उदयामध्ये अनेक क्रिया घडतात आणि त्या क्रिया नवे नवे ज्ञानोपारायणने अनेक वव्यांमध्ये सांगितलेल्या आहेत. किती वव्यांमध्ये सांगितलेल्या आहेत नक्की आपण जर पाहायला गेलो तर 10 ते 12 वव्यांमध्ये अनेक सूर्यांच्या उदयामध्ये क्रिया घडतात. प्रत्येक वव्यांचं जर चिंतन केलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही, म्हणून आपण थोडं थोडं चिंतन करू आणि जी काही आपल्याला वेळेच्या मर्यादित जी सेवा सांगितलेली ती आपण उरकून घेऊ. पहा, सूर्य उदयाला आल्यानंतर अद्वयाब्जिनी विकासू म्हणजे कमळाचा उदय होतो म्हणतात. कमळ काय होतं? प्रकाशन होतं, उमलतं, त्याचा जो गंध आहे त्याचं जे स्वरूप आहे ते प्रगट होतं म्हणतात. कशामध्ये? तर सूर्याच्या प्रकाशनामध्ये. म्हणजे सूर्याचा उदय झाला की कमळाचा उदय होतो. म्हणजेच काही कमळं सूर्यविकासनिक असतात आणि काही कमळं चंद्रविकासनिक असतात. चंद्राचा उदय होता वेळेस सूर्यविकासनिक कमळ जे असतं ते आपल्या आपल्या स्वरूपात म्हणजे कुमाजून जातं, आपल्या कळीमध्ये प्राप्त होतं. आणि ज्या वेळेस चंद्राचा प्रकाश होतो, चंद्र प्रकाशित होतो, चंद्र उदयाला येतो, त्यावेळेस सूर्य चंद्रविकासनिक कमळ जे असतं ते फुलतं. त्यालाच चंद्रविकासनिक कमळ असं म्हणतात. आणि ज्यावेळेस सूर्य उदयाला येतो त्यावेळेस सूर्यविकासनिक कमळ काय होतात? उदयाला येतात. तसंच अनेक प्रकारे सूर्याच्या उदयामध्ये व्यवहार होत राहतात. त्याच्यामधला पहिला व्यवहार सांगितला की कमळाचा. कमळ काय होतं? उदयाला येतं सांगतात. तसंच आपल्या जीवनामध्ये श्रीगुरु प्राप्त झाले की आपला अज्ञान रूपी अंधकाराचा नाश होतो आणि ज्ञानाचा उदय होतो. म्हणून श्रीगुरूंना काय केलं पाहिजे? वंदन केलं पाहिजे. गुरु या शब्दाचा अर्थ सांगितला जातो. गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाशन. म्हणजे अंधकाराचा जो प्रकाशन करतो, अंधकाराचा नाश करतो, त्याला श्रीगुरु असं म्हटलं जातं. श्रीगुरूंची व्याख्या करता वेळेस कसे असले पाहिजे? विचारसागरामध्ये तिसरा तरंग आणि त्या तरंगामध्ये श्रीगुरूंचा आणि त्या श्रीगुरूंविषयी शिष्याचं कसं असलं मत कसं मत असलं पाहिजे हे देखील विचार केलेला आहे. श्रीगुरू कसे असले पाहिजे? तर श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि उदार. श्रोत्रिय म्हणजे अनेक प्रकारे शास्त्राचं अध्ययन झालेलं पाहिजे. शिष्यांना काही जर शंका उत्पन्न झाली तर त्या शंकेचं निवारण करण्याकरता श्रीगुरूंपाशी सामर्थ्य असलं पाहिजे. म्हणून श्रीगुरू कसे असले पाहिजे? श्रोत्रिय असले पाहिजे. अनेक ग्रंथांचं श्रवणही झालेलं असलं पाहिजे. पुन्हा श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ म्हणजे आत्म्याचा त्यांना साक्षात्कार झालेला असला पाहिजे. जर आत्म्याचा साक्षात्कार नसेल तर त्यांना श्रीगुरु म्हटलं जात नाही. पुढे म्हटले, जे काही आपल्यापाशी आहे ते देण्याची वृत्ती असली पाहिजे, त्याला म्हणतात उदारता. आणि ही उदारता ज्याच्या ठिकाणी असेल त्याला श्रीगुरु म्हटलं जातं. तर 3 प्रकार आहेत, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि उदारता. तर ह्या तिन्हीपैकी एक जरी गुण श्रीगुरूंच्या ठिकाणी नसेल तर त्याला श्रीगुरु म्हटलं जात नाही. ते गुरुवर्य घुलेबाबांचं वाक्य, मरका गोरू रडका चेला. एक वाक्य द्यायचं, पुढचं आठवत नाही. दोघांचा बोध वाया गेला असा आहे, म्हणून तसं नसलं पाहिजे. शिष्याचंही लक्षण आहे आणि श्रीगुरूंचंही लक्षण आहे. त्यामध्ये उदारता, श्रोत्रियता आणि ब्रह्मनिष्ठता. ब्रह्मनिष्ठता असेल आणि श्रोत्रिय आणि उदारता नसेल तर ते श्रीगुरु पदाला प्राप्त होत नाही. श्रोत्रिय असतील, आत्मसाक्षात्कार नसेल आणि उदार नसेल तर तेही श्रीगुरु होऊ शकत नाही. आणि उदारता असेल
पण आत्मसाक्षात्कार ही नाही आणि श्रोत्रिय नाही तर तेही श्री गुरु होत नाहीत। तर हे तिन्ही गुण ज्यांच्या ठिकाणी प्राप्त होतात किंवा ज्यांच्या ठिकाणी दिसतात त्यांना श्रीगुरु असं म्हटलं पाहिजे। आणि असे तिन्ही गुण ज्ञानोबारा म्हणतात माझ्या श्रीगुरूंच्या ठिकाणी आहेत। ज्ञानोबारांचे श्रीगुरू म्हणजे निवृत्तीनाथ महाराज। निवृत्तीनाथ महाराज निवृत्ती या शब्दाचाच अर्थ असा आहे की सर्व संसारातूनही निवृत्त आणि परमार्थातूनही निवृत्त। परमार्थातून का निवृत्त? कारण की एकदा वस्तूचं ज्ञान झालं, वस्तूची प्राप्त झाली, ज्या वस्तूसाठी परमार्थ केला जातो ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर कृतकृत्यता त्यालाच म्हणतात की वस्तूची प्राप्त होणे। अनेक वस्तू प्राप्त होतात त्यामध्ये कृतकृत्यता होईल असं सांगता येत नाही, पण एकदा आत्मसाक्षात्कार झाला की मग कृतकृत्यता प्रत्येकाला प्राप्त होते। कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो। तुकोबारा म्हणतात आम्हाला आमच्या जी काही इच्छा होती ती आमची प्राप्त झाली। काय इच्छा होती? तुकोबारा म्हणतात देह दिला देवे भजना गोमटा, म्हणजेच भगवान परमात्म्याने हा देह आत्मसाक्षात्काराकरता दिला, म्हणजे भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी हा देह दिला। आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हे देखील जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, म्हणजे सच्चिदानंद पदवी आम्ही प्राप्त करून घेतली, घेतली म्हणण्यात जाऊ द्या, सच्चिदानंद हे स्वरूप आमचं होतं, आम्हाला प्राप्त झालं म्हणून कृतकृत्य झालो असं सांगतात। तसंच ज्ञानोबाराय म्हणतात की माझ्या श्रीगुरूंना मी नमस्कार करतो हे बी मला कळतं, पण का करतो? तर माझे श्रीगुरु मला त्या कृतकृत्याची काय म्हणजे ज्याने कृतकृत्यता प्राप्त होते त्याची ओळख करून देतात। मावळवित विश्वाभासू ह्या विश्वरूपाचा काय करतात, ह्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करतात म्हणून मी त्यांना नमस्कार करतो। मग हे अज्ञान आलं कुठून? तर गुरुवर्य डॉक्टर बाबा सांगत असतात की अज्ञान आलं कुठून ह्याचा विचार करू नका, हे अज्ञान जाईल कसं ह्याचा विचार केला पाहिजे। आते म्हणजे एवढा माझा आता अधिकार नाही की मी अज्ञान घालीन, हे जे आहे ते ज्ञानोबारांच्या कृपा आशीर्वादानं ओठातले शब्द पोटात जावा एवढी माऊलींच्या चरणी प्रार्थना। अशीच ज्ञानोबारांनी सेवा करून घ्यावी, आमचं जीवन असंच परमार्थामध्ये लागावं, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी हे सुटू नये बाबा अशी कृपा करावी सगळ्यांनाच। खरंच ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी ही जीवनात असली पाहिजे। आता जे कोरोनाचं संकट आहे जर विचार केला तर आपण हा देह नाही, आपण आत्मा आहोत, आणि आत्म्याच्या चिंतनामध्ये जो रंगला त्याला काहीच नाही ना। सगळं अनात्मा आणि आत्मा दोन गोष्टी आहेत, एक आत्मा आहे आणि एक अनात्मा आहे। मग आत्मा आणि अनात्मा जर विचार केला तर आत्म्याच्या चिंतनामध्ये जो आहे तो आत्मा कसा आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, नित्य शुद्ध बुद्ध अनंत आहे। मग असा जर आत्मा आहे तर तो आत्मा आपला आहे, किंबहुना आत्मा चौकटू होऊनी प्रकृतीशी एकवटू बांधी प्रकृती धर्माचा पाठो आपण पया। म्हणून जोपर्यंत श्रीगुरु जीवनात येत नाही तोपर्यंत हे कळणार नाही की येथा आत्मा आत्म्याच्या ठाई देखी जे देहीचा धर्म देही ऐसे देखणे ते पाही आना हाती। म्हणून ज्ञानोबारांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आमच्याही जीवनामध्ये सूर्योदय व्हावा, ज्ञानप्रकाशाने आमचा आत्मा आम्हालाच ओळख व्हावा। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या आणि जय जय सोसंवेद्या आत्मरूपा। झालेली सेवा ज्ञानोबारांच्या चरणी गुरुवार्यांच्या चरणी आणि ते सेवेला पूर्ण। कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम।